हाय एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। मी आरती आणि मी माझ्या चैनल मध्ये घेऊन येत असते नवीन नवीन मेकअपचे वीडियोज। तर तुम्ही जर मेकअप लवर असाल किंवा जर तुम्हाला मेकअप शिकायचं असेल तर माझे चैनल सब्सक्राइब करायला विसरू नका। आणि हाँ, एक खूप महत्त्वाची अनाउन्समेंट आहे, तर ती मी या व्हिडिओच्या शेवटी सांगते। मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आलिया भट्टचा गंगूबाईचा रिक्रिएटिंग लुक। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले आपण सुरुवात करणार आहोत प्रायमरपासून। प्रायमरच्या पूर्वीही खूप महत्त्वाच्या 3 स्टेप असतात, जसं की CTM, आपण त्याला CTM म्हणू शकतो, फस्टिंग क्लिन्झर, टी मीन्स टोनिंग, आपल्याला क्लिन्झिंग करायचं आहे, त्यानंतरून टोनिंग करायचं आहे आणि मॉइश्चरायझर लावायचं आहे ज्याने स्किनमध्ये मॉइश्चर राहणार। तर त्यासाठी तुम्हाला CTM सगळ्यात पहिल्यांदा करायचं आहे, त्यानंतरून सेकंड थिंग आहे प्रायमर। त्यासाठी मी आज इनसाईडचं प्रायमर यूज करते, हे 3-in-1 प्रायमर आहे। मी सगळे जे प्रोडक्ट आहेत ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिहून देते, म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल की मी एक्झॅक्टली काय काय यूज केलं या मेकअपमध्ये। प्रायमर एक अशी गोष्ट आहे जी की तुमची स्किन जी आहे ती प्रोटेक्टही करते, मॉइश्चरही करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा मेकअप जो आहे तो लॉंग लास्टिंग राहतो। तर त्यानुसार तुम्ही तुमचं प्रायमर चूज करू शकता। तर आपलं प्रायमर लावून झालेलं आहे आणि आम्हाला डार्क सर्कल्स आहेत, तर त्यासाठी मी करेक्टर यूज करते। करेक्टर जे आहे ते ऑरेंज करेक्टर आहे। जिकडे जिकडे तुमचे डार्क स्पॉट्स आहेत, जसे की तुम्ही पाहू शकता माझ्या अंडर आईजमध्ये डार्क स्पॉट्स आहेत किंवा अराउंड माउथ थोडेसे आहेत, तर तिथे तिथे तुम्हाला जे ऑरेंज कन्सिलर लावून घ्यायचं आहे। आता आपण ब्लेंडरनी त्याला ब्लेंड करून घेऊया। जसं मी ऑलरेडी बऱ्याच वेळेला सांगितलं, ब्लेंडिंग खूप महत्त्वाची असते मेकअपमध्ये। तुम्ही जेवढी जास्त चांगली ब्लेंडिंग कराल तेवढा जास्त मेकअप चांगला होतो। आणि मी आज सिक्वेन्स थोडासा चेंज करत आहे, जे की ट्रेंडिंग मेकअप सुरू आहेत, सगळ्यात पहिल्यांदा कन्सिलर लावून, त्यानंतरून ब्लश लावून, देन कॉन्टोर लावून, त्यानंतरून फाउंडेशन लावण्याचं जे सिक्वेन्स आहे मी आज ते फॉलो करते। तर मी आता कन्सिलर लावून घेते। यासाठी मेबलिनचं कन्सिलर यूज केलं आहे। शेड हे वेगवेगळे असू शकतात। कन्सिलर घेतेवेळी खूप महत्त्वाची टिप म्हणजे तुम्ही जो तुमचा फाउंडेशनचा शेड आहे त्याच्या 1 किंवा 2 लाइटर शेड कन्सिलर घ्या। Thank you.
मी इथे ही जी टेक्निक यूज करते त्याला व्हायरल ब्लश टेक्निकही म्हणतात. आपण ऑलरेडी ब्लशच्या ऐवजी इथे लिपस्टिक लावून घेणार आहोत. आणि तुम्ही या लुकमध्ये पाहू शकता आलियाचा जो फेस आहे तो थोडा पिंकी शेडमध्ये जातो, तर मग त्यासाठी मी थोडं जास्त ब्लश लावून घेतलेलं आहे. आपण हे जे सगळं आहे ते ब्लेंड करून घेऊ. आपण हे सगळं जे आहे ते ब्लेंड करून घेतलंय. याच्या पुढचा स्टेप आहे फाउंडेशन. आपण फाउंडेशन लावून घेणार आहोत. तर मी इथे PSC फाउंडेशन यूज करते. आता आपण हे फाउंडेशन ब्लेंड करून घेऊया. जसं की खूप लोक ब्लेंडिंग वेगवेगळ्या प्रकारे करतात, जसं की कोणी ब्रशनी करतं. मला पर्सनली विचाराल तर आय थिंक ब्लेंडरनी फाउंडेशन खूप इव्हनली स्प्रेड होतो. फक्त ब्लेंडर ज्यावेळेस तुम्ही यूज कराल त्यावेळेला त्याला थोडासा ओला करून एखाद्या कपड्यामधून एकदा असं स्क्वीज आउट करून घ्या. त्याने काय होईल, तुमचं जे प्रोडक्ट आहे ते जास्त पाणी असेल तर प्रोडक्ट जे आहे ते ब्लेंडरमध्ये जाऊ शकतं, आणि जर तुमचा ब्लेंडर कोड असेल तर त्यांनी फाउंडेशन जे आहे ते ब्लेंड होण्याऐवजी निघून जाईल. तर मग त्याला तुम्हाला थोडंसं पाण्यातून काढून त्याला एका कपड्यामधून स्क्वीज आउट करून घ्या. फाउंडेशन आपण लावून घेतलेलं आहे, मस्त ब्लेंडही केलेलं आहे. तर यानंतरून आपण पावडरकडे वळणार आहोत. मी इथे क्रायलॉनचं फिक्सिंग पावडर यूज केलं आहे. हे लूज पावडर आहे. तर आपण पावडर लावून घेतलेलं आहे. हे मी 2 मिनिटासाठी ठेवते पावडर, जोपर्यंत मी माझा आय मेकअप करून घेत नाही तोपर्यंत, जोपर्यंत मी आय शॅडो लावून घेत नाही. म्हणजे जर एखाद्या वेळेला काय होतं, आपण थोडंसं जास्त आय शॅडो घेतलं आणि ज्यावेळेस आपण ते लावत असतो त्या टाईमला कधी कधी आय शॅडो जो आहे तो एक्स्ट्रावाला आपल्या डोळ्याच्या खाली पडू शकतो आणि त्यामुळे मेकअप खराब होऊ शकतो. तर तुम्ही असं करू शकता, ज्यावेळेस तुम्ही हेवी आय मेकअप करत असता त्यावेळेला तुम्ही हे पावडर जे आहे ते तसंच ठेवू शकता, आणि ज्यावेळेस तुमचा आय मेकअप कम्प्लीट होईल त्यावेळेला तुम्ही हे जे पावडर आहे ते काढून टाकू शकता. मी आता आयब्रो पेन्सिलनी आयब्रो फील करून घेते, कारण या लुकमध्ये आलिया भट्टचे आयब्रोज थोडेसे डार्क दाखवलेले आहेत, तर मग आपण तसंच करणार आहोत. मी अशी थोडीशी पेन्सिल लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी याला आयब्रो ब्रशनी कोम करून घेणार आहे. तुम्ही डिफरन्स पाहू शकता याचा. तर आपले आयब्रोज कंप्लीट झालेले आहेत. यानंतरून आपण लावून घेणार आहोत आयशॅडो. आयशॅडो लावण्याच्या पूर्वी मी थोडस पावडर जे आहे ते मी आयलिड्स वरती लावून घेते, ज्याने की आपलं आयशॅडो आहे ते खूप चांगल्या प्रकारे स्प्रेड होईल आणि ते इव्हनली स्प्रेड होईल. सिंपल असा कलर मी आयशॅडोचा यूज केलेला आहे या लुकसाठी. आपण आता आयशॅडो लावून घेतलेला आहे, तर यानंतर आपण वळणार आहोत लायनरकडे. आपल्याला एक सिंगल लाईनचाच लायनर लावायचा आहे. या लुकमध्ये मेन आहे काजल. तुम्ही इन्स्टेड ऑफ काजल आयशॅडोही यूज करू शकता. तर त्यापूर्वी पावडर मी काढून घेते.
तर आता आपण लावून घेणार आहोत काजल. माझा मेकअप जो आहे तो माझ्या बोटांनी खराब होऊ नये म्हणून मी हा स्पॉन्ज यूज करते आणि हा इथे असा ठेवून तुम्ही असं काजल लावू शकता. तर मी दोन्ही डोळ्यांना काजळ लावून घेतलेला आहे. यानंतरून मी याला स्मोक करून घेणार, म्हणजे स्प्रेड करून घेणार आहे. तर नेक्स्ट स्टेप आहे मस्कारा. तर त्या मस्कारा लावण्याच्या पूर्वी मी लॅश कलर यूज करणार आहे, कारण आज आपण लॅशेस नाही लावणार आहोत. वन टू थ्री आणि यू गो अगेन. वन टू थ्री. मी इथे मेबलिनचा मस्कारा यूज करते. जर तुम्हाला कुठलाही डाऊट असेल कुठल्याही मेकअप मध्ये तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता. नेक्स्ट स्टेप आहे लिपस्टिक. आपण पिंक शेड मध्ये लिपस्टिक यूज करणार आहोत, कारण आलिया भट्टनी तशाच शेड मध्ये लिपस्टिक यूज केलेला आहे. तर मी लिपस्टिक यूज करण्याआधी लाइनर यूज करते. तर माझ्याकडं फेंट कलरचा पिंक कलर नाही आहे, तर मी हा पिंक कलर यूज करते. हे लॅक्मे 925 ची लिपस्टिक आहे आणि याचा शेड आहे MP20 पिंक पोस्ट. हा शेड ऍक्च्युली मॅच होतोय, मला वाटलं हा थोडासा डार्क होईल. जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल आणि प्रोडक्ट जर फक्त पर्सनली तुमच्यासाठी वापरत नसाल तर आय रिक्वेस्ट यू की प्लीज तुम्ही ब्रश वगैरे यूज करा त्यासाठी. आता आपण लावून घेणार आहोत बिंदी. मला ही जी डबी आहे ती 5 रुपयालाच भेटली आहे आणि ह्या बिंदीचा नंबर आहे 4. आणि सगळ्यात महत्वाचं, तिच्या लेफ्ट गालावरती एक तीळ आहे तर आपण तो बनवणार आहोत. इथे मी मार्कर यूज करते त्यासाठी. आणि वी आर डन विथ अवर मेकअप. मी तुम्हाला भेटते फायनल लुक कम्प्लीट करून. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. आणि महत्त्वाची अनाउन्समेंट अशी की मी यानंतरून तुमच्यासाठी घेऊन येणार आहे स्किन केअरचे पण व्हिडिओज, आणि ते फक्त मुलींसाठीच नाही तर मुलांसाठीही आहेत. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. इफ येस देन प्लीज डू लाईक शेअर अँड फॉर मोर व्हिडिओज डू सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू. सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ.